नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा मराठी टेकमित्र या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत पी एम कुसुम सोलार योजनेमध्ये ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे परंतु त्यांना आय डी आणि पासवर्ड मिळाले नाही त्यांना त्यांचा आय डी आणि पासवर्ड कसा मिळणार आहे आय डी आणि पासवर्ड अशाच लोकांना मिळणार आहे ज्यांचे शंभर रुपयाचं पेमेंट कट होऊन त्यांनी नंतर सर्वे नंबर टाकून सर्वे नंबरमधील त्या शेतकऱ्याचं नाव निवडलेलं आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन केलेलं आहे सबमिट केल्यानंतर तिथून तुम जर तुम्हाला बाहेर पडलेलं असेल म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जर बाहेर पडलेला असेल किंवा शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी गेला आणि तो ओ टी पी एक्सपायर झालेला असेल आणि जर तुम्हाला तरीही नेम आणि पा पासवर्ड भेटला नसेल तर अशा लोकांचा युजर नेम आणि पासवर्ड कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला कुसुमच्या लॉग इन पेजवर यायचं आहे पी एम कुसुमच्या लॉग इन पेजवर आल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्यासमोर दिसेल तुम्हाला काय करायचं आहे इथं रिसेंट युजरनेम अँड पासवर्डवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून रिसेंटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड त्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल तुम्ही नेम म्हणून तुमचा एम के आय डी किंवा मोबाईल नंबर यूज करू शकता जर समजा तुमचा असा जर नेम आणि पासवर्ड नाही भेटला आणि तुमचा ओ टी पी एक्सपायर झालेला असेल तर त्यांनी काय करायचं आहे इथं परत पी एम कुसुमच्या लॉग इन पेजवर यायचं आहे आणि इथं फॉरगेट पासवर्ड नावाचा ऑप्शन आहे बघा फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रिसेट बटनावर क्लिक करा करायचं आहे रिसेट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी एंटर करून तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत तुम्हाला इथं लॉग इनवर यायचं आहे इथं नेममध्ये तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही रिसेट करून पासवर्ड सेट केलेला आहे तो इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा एम के आय डीही दाखवेल आणि पासवर्ड तर तुम्ही ऑलरेडी सेट केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही यूजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त करू शकता जर तुम्हाला काही याबद्दल अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका